मागच्या आपल्या रेजिम मध्ये आपण या संभाजीनगर मध्ये आपण समृद्धी महामार्ग आणला, समृद्धी महामार्ग आणला तेव्हा मी सांगितलं होतं आता नवीन औद्योगिक क्लस्टर हे संभाजीनगर आणि जालना होणार आहे. आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, परवाच्याच कम्युनिटी ऑन इन्व्हेस्टमेंट मध्ये जवळजवळ 15,000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट हे संभाजीनगर मध्ये आम्ही त्या ठिकाणी मंजूर केले. आणि यातला एक तर प्रोजेक्ट गोगोरोचा जो आहे हा असा प्रोजेक्ट आहे की ज्याला लिमिट नाही आहे, त्याची एवढी मोठी इकोसिस्टीम तयार होईल की हळूहळू मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील या ठिकाणी होईल. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज मोदीजींमुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी येते आहे.